आमदार महेश बालदी यांच्या कार्यशैलीचा मला अभिमान असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पिरकोन येथे शुक्रवारी काढले. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास, राजपंचायत आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी उरण मतदारसंघातील आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन शुक्रवारी केले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाला खिंडार पाडून शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी आमदार विवेक पाटील यांचे निकटवर्तीय जीवन गावण, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य कलावती गावण यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून डीपी वर्ल्ड कंपनीकडून 7 कोटी रुपये मंजूर करून खोपटे प्राथमिक शाळा 2 कोटी 30 लाख रुपयांच्या निधीमधून खोपटे फाटा ते बंदर रस्ता डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण, 40 लाख रुपयांच्या निधीमधून कोप्रोली स्मशानभूमी ते प्राथमिक आरोग्य केंद्रपर्यंत रस्ता डांबरीकरण, 1 कोटी 34 लाख रुपयांच्या निधीमधून मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत पाईपलाईन आणि पाण्याची टाकी, 4 लाख रुपयांच्या निधीमधून पाणदिवे दत्त मंदिर सामाजिक सभागृह, 50 लाख रुपयांच्या निधीमधून सारडे येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण, 40 लाख रुपयांच्या निधीमधून पुणाडे आदिवासी रस्ता, 90 लाख रुपयांच्या निधीमधून आवरे ग्रामपंचायत येथील तलाव सुशोभीकरण, 30 लाख रुपयांच्या निधीमधून पिरकोन येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण, 30 लाख रुपयांच्या निधीमधून पिरकोन बौद्ध वस्ती सामाजिक सभागृह बांधणे, 30 लाख रुपयांच्या निधीमधून पिरकोन येथे सामाजिक सभागृह बांधणे, 30 लाख रुपयांच्या निधीमधून कळंबुसरे ग्रामपंचायत येथील बौद्ध वस्ती येथे सामाजिक सभागृह, 70 लाख रुपयांच्या निधीमधून गोवटणे ग्रामपंचायत येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण, 30 लाख रुपयांच्या निधीमधून कोप्रोली ग्रामपंचायतीमध्ये बहुउद्देशीय सभागृह बांधणे आणि 16 लाख रुपयांच्या निधीमधून आवरे येथे स्मशानभूमी बांधणे या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले. तसेच रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन गावण, कलावती जीवन गावण, माजी सरपंच के वाय गावण, ग्रामपंचायत सदस्य निखिल गावण, नम्रता नितीन गावण, माजी सरपंच प्रेमंता गावण, सदस्य रत्ना म्हात्रे, ओंकार म्हात्रे, वैभव विनायक ठाकूर, माजी उपसरपंच संजय पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत रघुनाथ पाटील, प्रशांत पाटील, माजी सरपंच अंजनी गावण, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष हेमंत गावण, रमाकांत गावण, सुधीर गावण यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. We'll be right back.
या सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, महिला तालुका अध्यक्षा सुषमा म्हात्रे, माजी नगरसेवक कौशिक शहा, पिरकोन ग्रामपंचायतीच्या सरपंच कलावती पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, मुकुंद गावण, समीर मडवी, सारडे ग्रामपंचायतीचे सरपंच रोशन पाटील, कामगार नेते जितेंद्र घरत, केळवणे विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उद्योजक सुशील पाटील, खोपटा ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, रीना म्हात्रे, पंचायत समिती सदस्य दिशा पाटील, सचिन गावण, शिक्षक नेते रमाकांत गावण, विनोद जोशी, पेण शिक्षक सोसायटीचे चेअरमन रवी पाटील, विभागीय अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तुमच्या मनामध्ये जर कार्य करण्याची धमक असेल तर किती चांगलं काम होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे महेश बालदी या ठिकाणी. मला असं वाटतं किती कामं मी तुम्हाला सांगू, किती कामं सांगू, माझ्याकडून सुद्धा म्हणजे मी कुठल्या आमदारांना 15-20 कोटीच्या रुपये दिले नसतील, आपण 50-60-65-70 कोटी रुपये माझ्याकडून घेऊन गेले. सारखा पाठपुरावा, नाही नाही करावंच लागेल, हे करावंच लागेल. आता माझ्याकडे पर्यटन खातंही आहे आणि ग्राम विकासही आहे, दोन्ही खाते माझ्याकडे या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मागशीशे पाठपुरावा करून, म्हणजे मागच्या काळातला काही अनुभव सांगितला, 4-4 टर्म एक एक आमदार या ठिकाणी राहिला, बरोबर आहे, 4 टर्म राहिलेत. काय काम केलं? मला वाटतं ज्यांनी जे 4 टर्म बरे केलं असेल ते एका एक याच टर्ममध्ये महेशजींनी या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये काम केलं. मी तो काम करायची धमकला. मी गाडीमध्ये येत असताना मी आता आम्ही बोलत होतो प्रशांत सेठ बाजूला या ठिकाणी आहेत, त्यांच्याबद्दल तर बोलायलाच नको. मी म्हटलं मला यावेळेला विक्रम करायचा आहे मतांचा, तर म्हणजे किती करणार? म्हटलं करेल 80-90 हजार, म्हणे 25 लाखाचा करणार आहे. मग मी गुपचूप बसून गेलो, मी गुपचूप बसलो. मी म्हटलं आपल्याकडे असं एक एकदा आमदार निवडून आला, परत येताना आता 150 त्यातले बरेचसे म्हणजे 40-35% हे आमदार दुसऱ्या टर्मला येत. मित्र, एकदा निवडून येणं खूप सोपं आहे, दुसऱ्या टर्मला निवडून येणं कठीण असतं. दुसऱ्यांदा आलाच, तिसऱ्यांदा फार कठीण आहे, चौथ्यांदा फार कठीण आहे, पाचव्यांदा शक्य नाही, सहाव्यांदा कठीणच आहे. म्हणजे विधानसभेमध्ये जेवढे तर आमदार आहेत 288, त्यातले 7-8 आमदार असे असतील, पण त्याच्यामध्ये असे काही आमदार आहेत की ते पिढ्यानपिढ्या चाललेले आहेत. पिढ्यानपिढ्या म्हणजे वडिलोवाडीची खूप मोठी पुण्याई आहे. वडील मोठे किती वर्ष मंत्री होते, मुख्यमंत्री होते, त्यांचे खूप मोठे कारखाने आहेत, साखर कारखाने आहेत, सुतगिरण्या आहेत, डेऱ्या आहेत, बँका आहेत. अशा लोकांना शक्य आहे, कारण त्यांच्याकडे कामगार आहेत हजारामध्ये, 5-5-10-10 हजार काम करणं त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे परंपरागत आणि वारसा हक्काने आपण याला म्हणू, वारसा हक्काने चालणारे लोक आहेत, पण आमच्यासारखे लोक फार दुर्मिळ आहेत. महेश बालदी तर काय इथे या ठिकाणी आम्ही नेहमी विचार करतो, काय तुमचं इथे? आता आपण जातीपातीचा उल्लेख या ठिकाणी झाला, काय किती समाज आहेत, किती मतं आहेत, पण आलेत निवडून. ज्यावेळेला पुन्हा आपल्याला विक्रम करायचा आहे, गावणसाहेब आपल्यासोबत आले आहेत, त्याचे सगळे सहकारी आपल्यासोबत आलेले आहेत, काय शक्य? आणि कामाच्या बळावर, कामाच्या जोरावर या ठिकाणी ज्ञानेश्वरबाई आहेत, विजय भोईर आहेत, त्यांनी याच्या आधीचे नेते पाहिलेत आणि आता महेश बालदींचं नेतृत्व पाहतायत की कुठे या सागराला किनारा नाही अशा पद्धतीचा विकासाचा हा महासागर म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. विकासाचा महासागर म्हणजे आमदार महेश बालदी आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली कुठलाही विषय हा आपल्याला या ठिकाणी आपल्या पोहोचेच्या कृतीच्या बाहेरचा नाही याचा अनुभव येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना निश्चितपणानं होणार आहे. शेतकरी कामगार पक्ष असू द्या किंवा मनोहर भोईर यांचा शिवसेना काय तो उभाठा का काय तो पक्ष असू द्या, याच्या माध्यमातून लोकांपर्यंत सांगितलं काय जातं आणि प्रत्यक्ष लोकांच्या हातात काय येतं याचा अनुभव इथे समोर बसलेले आणि व्यासपीठावरचे अनेक सहकारी सांगू शकतात. त्यामुळे त्याच्यामध्ये या ठिकाणी मला वेळ घालवायचा नाही, पण वर्षानुवर्ष या मतदारसंघाची फसवणूक, केवळ फसवणूक करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांचा चेहरा आता या उरणवासियांच्या पुढे उघड होत चाललेला आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही जीवनभर तुम्ही सांगितलं तसं की कधीतरी एक एक टप्प्यावरती आपल्या सगळ्यांच्याच ते लक्षात येत गेलं, आपल्या नेत्यांच्या आश्वासनामधला फोलपणा, आणि त्या त्यावेळेला आपण ती वाट सोडून योग्य दिशेनं चाललेलो आहोत. आणि आता या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सबका साथ सबका विकास हे सूत्र स्वीकारून जेव्हा आपण पुढे चाललो, आमदार महेश बालदीजी यांचा या ठिकाणी स्वभाव
मी 2014 सालापासून पाहतोय की एकदा आपल्या सहकार्याला आपलं मानलं की त्याची सुख त्याचं दुःख हे आपलं मानून सातत्यानं त्याच्या खांद्यावर हात टाकून चालणारा एक आपला एक सहकारी नेता. आणि त्यामुळे निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये एक एक करत आपला संपूर्ण भाग भारतीय जनता पार्टीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. टीका करणाऱ्यांना आपल्याला काय बोलायचं नाही, ते आता परत येतील. तो काय आपल्या जातीचा आहे का, तो काय आपला आहे का, तर त्यांना एक सांगा की रस्त्यावरून जातीचा जाणार आहे का परजातीचा जाणार आहे. तुमची जात कुठली, ते आदिवासी इरसालवाडीत गेले तेव्हा जात होती का, नळाला पाणी येतं तेव्हा जात विचारता का. लोक चंद्रावर चालली अजून हो जातीवरच अडकलंय. कारण आपल्या विकासाचं गेल्या 5 वर्षामध्ये सत्तेतले आमदार होते, एकही विकासाचं काम त्यांनी केलेलं दाखवा. मी तुम्हाला आव्हान देतो की मी सांगतो की घारापुरीला लाईट आणली माझा खारीचा वाटा आहे, शिवसमर्थ झालं माझा खारीचा वाटा आहे, 8 लेन रस्ता झाला आमच्या प्रयत्नाने झाला, आता उरणला रेल्वे आली त्यांचं म्हणणं आहे यांनी रेल्वेत काय केलं. भाऊ प्रशांत शेठ साक्षीला आहेत, अश्विनी वैष्णवांकडे मुंबईच्या DRM ने रिपोर्ट दिला की जिथपर्यंत गव्हाणसर जासईजवळ चालू असलेले 2 स्टेशन होत नाहीत तिथपर्यंत आम्ही रेल्वे चालू करणार नाही. मी विनोद तावडेजींना घेऊन वैष्णवांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं ते जेव्हा होईल तेव्हा होईल, पण तुम्ही आमची उरण रेल्वे चालू करा. आज ती रेल्वे चालू झाली, हे जर असते ना तर हे कदमताल करत राहिले असते, पण ती रेल्वे चालू झाली. आज उरणहून 23,000 लोक रोज रेल्वेने प्रवास करतायत आणि हा निश्चित अभिमान आणि गर्व आहे की याला धक्का आमच्यामुळे लागलाय. आणि या अनेक कामांचा आज आपण या ठिकाणी यादी तुमच्याकडे आहे, ही पूर्ण वाचण्यात मी वेळ घालवत नाही. भाऊ तुम्ही आलात अतिशय आनंद आहे, अतिशय गर्व आहे आणि परिस्पर्श झाला का सोनं होतं. तुम्ही आलेत म्हणजे सर्व येणार, 25-15 येईल, रस्ता येईल, तलावाचं सुशोभीकरण येईल. आणि विश्वास आहे की आलेला प्रत्येक रुपया समाजाच्या शेवटच्या माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवणारा असेल आणि भारतीय जनता पक्षाचं नाव वर करणारा असेल हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो. माननीय मोदीजींच्या नेतृत्वाकालचं जे केंद्र सरकार आहे त्या केंद्र सरकारच्या अनेक योजना या गाव पातळीपर्यंत बूथपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे सगळेच कार्यकर्ते करतात आणि खऱ्या अर्थाने देशवासियांना विश्वास दिलेला आहे. स्वप्न फक्त दाखवली नाहीत, ती स्वप्न सत्यामध्ये उतरवलेली आहेत. म्हणून आत्ता नवीन जे आपल्या सगळ्यांच्या तोंडामध्ये गाणं आहे की सपने नाही हकीकत बनते है तभी तो लोग मोदी को चुनते है, अशा प्रकारचं सगळ्यांचं स्वप्न हे सत्यात उतरवण्याचं काम जे आहे हे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार होते. राज्यातलं सरकार जे आहे माननीय आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण चांगल्या पद्धतीने काम करतोय. देवेंद्रजींच्या अत्यंत विश्वासू असलेले सहकारी म्हणून गिरीश भाऊंना ओळखलं जातंय. आत्ता का गेल्या अनेक महिन्यातल्या वर्षातल्या तुम्ही महाराष्ट्रातल्या घडामोडी बघितल्या असेल. परवाच्या दिवशी चव्हाण साहेबांनी जो पक्षप्रवेश केला त्याच्या पाठीमागचं जे सगळे पाठीमागे कोण तुम्हाला दिसलं असेल तर गिरीश भाऊ होते. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आज गावण साहेब तुमच्या पक्षप्रवेशाला आलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला गिरीश भाऊ असतील, माननीय आमदार महेश बलदी असतील, माननीय आमदार प्रशांतजी असतील यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला याच्या पुढे भारतीय जनता पार्टीचा अनेक पटीने काम इथे वाढवायचं आहे. आणि तुम्ही सगळे तुमचे सगळे सहकारी आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करतायत तुम्हा सगळ्यांचं स्वागतच करतो. पण आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी प्रवेश केलाय ते कोणीही निराश झालेले नाहीत, प्रत्येकाचं काम झालेलं आहे, प्रत्येकाला पुढे संधी मिळालेली आहे. त्याच्यामुळे सगळ्या सहकाऱ्यांना गावण साहेबांच्या बरोबर जे जे सगळे सहकारी पक्षप्रवेश करतायत त्या सगळ्यांना मी आश्वासन देतो की कधीही तुम्ही निराश होणार नाही. त्याच्यामुळे तुमचा जो आमच्यावर टाकलेला विश्वास आहे हा विश्वास आम्ही नक्की सार्थ करू आणि तुमचं भारतीय जनता पार्टीचं जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून तुमचं मी या पक्षामध्ये स्वागत करतो. आपण माझ्यावर कालच आमच्या गणपती उत्सवामध्ये आल्यानंतर काही लोकांनी टीका करण्याचा प्रयत्न केलाय, त्यांनी सांगितलं की आज इथं मॅच भरलेली आहे ढोंडू काका मैदानावर, अनेक जण मॅची भरवतात आणि उद्या त्याला कोण जिंकतोय ते बघायचं आहे. पण तुम्हाला सांगतो तुम्हाला साक्षी ठेवून ह्या धोंडू काका मैदानावरची मॅच ही जेव्हा पिरकोणकर उतरतात ना तेव्हा ते पिरकोणकरच जिंकतात, तेव्हा त्यांना निरोप पाठवा की ही जी
कारण तो आमचा मित्र आहे, बालदी साहेबांचाही मित्र आहेत. त्यांनी आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला, तेही हे करतात. आणि त्यांना सांगतोय की एकदा 2012 आमची फिल्डिंग जरा बरोबर बसली नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही बरोबर आमचा विश्वासघात घेत केलेला आहे, त्यामुळे आता आम्हाला समजलेलं आहे की कोण कशा पद्धतीने विश्वासघात करतो आहे. तेव्हा आम्ही आता चांगले निरखून आणि टिपटॉप असे क्षेत्ररक्षक आणू आणि तुमचा गेम केल्याशिवाय राहणार नाही, इतकंच या निमित्ताने सांगायला मागतोय.